चल चल। नमस्कार, गुड मॉर्निंग। सहजं स्वागत करतो आहे मी प्रतीक आंगणे। आजचा आपला ट्रेक होणार आहे रिसापूर किल्ल्यावरती। तर आमचे सगळे मित्रमंडळी जमत आहेत इथे, तुम्ही बघू शकता। आणि आता बघू, सुरुवात तर केली आहे, पहिलीच ट्रेन सुटली, तर पुढचे बघू। आता सुरुवातीलाच उशीर केलाय पोरांनी, आता पुढचं समजेल काय ते समजेल, बघू ना आता पुढे काय होतं ते। ठाणेवरून तर आलो, ठाणेवरून आम्ही डेक्कन एक्सप्रेस पकडली। ती लेट झाली होणार होत्या म्हणून आता हे बघू। आमची सगळी पब्लिक इकडून इकडे होते चालले, तर लेट होतच असतं आणि बघू आता किती वाजे। टाइम जो आम्ही मॅच केलेला त्याचे तर वेगळं चाललंय, पुढे बघू आता काय होतं। नाही सगळी अख्खी पब्लिक आपली आहे। चला हा चलो चल ना। बॅग माझी आणली का? आणि हा हा उदय मोरे बावई म्हण। मित्रांनो, आम्ही पोहोचलो आहे लोणावळा मध्ये। एकदम मजबूत क्लायमेट आहे। तर आम्ही एक्सप्रेसनी ठाण्याला जाऊन ठाण्यावरून एक्सप्रेस धरली, तर ती आम्हाला लोणावळ्याला सोडली आणि इथून मळळीला जायला लोकल धरायचे। तर आता 10 वाजता आहे लोकल, बघू आम्ही पकडले। भेटली तर चांगलीच गोष्ट, नाही तर ऑटोनी जावं लागेल। क्यूट चिड़ी क्यूटी अगस्त है क्या घर क्यूटी और एक क्यूटी हमारे गैंग में। चलो हाँ ये अपना क्यूटी। चलो भाई इन्फ्लुएंसर। यस इन्फ्लुएंसर। तो मार्को मई जन्नत दिखाती ने जन्नत। थोड़ी देर रुका, हम लोग को जन्नत दिखने वाली है बाद में। ऊपर 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 ना पने का है ये का है मैं ट्रेन ट्रेन नहीं ट्रेन है ट्रेन है। तबड़क 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 ट्रेन रे। पब्लिक पुढं अर्धी माग आम्ही मधी। ऑटो करके जाना शायद काय ती डोंगर। यार एवढं लांब आलो न लॉक ये। अरे ये छोटस पण आता विसापूर कडे आज रस्ता उड्या मारून जायचं। ये तो काय काम है मग, इसका काम क्या है? इंडियन लॉजिक है। अरे हे बघ पुढे गेले अच्छा गावात म्हणून आहे ना गोळक्यात चालायचा। या वेळेस सगळे असे एकदम प्रॉपर बॅग बिग घेऊन आले। लास्ट टाइमचा आमचा हा एक्सपिरियन्स लय घाण होता, खूप घाण होता। तर आम्ही ती चूक पुन्हा करू नये म्हणून आम्ही पुढे आलो। 70 गाव
सतर्क आहे मी. लिंबू हळद पण आणलाय. लिंबू हळद काकडी गाजर काकडी गाजर फुले चाकू सुरा एकच कटर पण आहे. ते तिन्ही एकच एकच काम करत ना. हा ठीक आहे आता काय चालतंय. ठीक आहे आहे ना आपल्याकडे फोटो ऑली चेंडू याचा दिवस आहे ना फोटो मध्ये जाणार बरं का तुझं सांगतो कोणाचा हे मागचं आठ विषय आणतोय तू कुठं कुठं म्हणजे किधर किधर राहताय मौत आ रही है मेरी अभी काय चला खास आहे अभी संपलं माझं अभी तो मैंने स्टार्ट किया जल्दी भी क्या संपलं आ गए क्या पूरा जंगल ही जंगल है आले आले सीढ्या पाहिजे आपण त्याच तिथूनच आलो ना मग जवळ होतं ते इथून इथून तर आलो इथपर्यंत इथपर्यंत फक्त 50 रुपये जिस चीज का इंतजार कर रहे थे तुम मिल गई दो कदम आगे वो चलो भाई भाई करू नको चलो 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 अभी इधर से उतरना भी है ना एक रस्ता इकडून आहे एक रस्ता इकडून आहे पण मेन रस्ता इथं दाखवलं विसापूर हा पण मेन इकडे दाखवलं पण तिकडे तर बोललं काय नाही हा डॅम माय मग इकडे महाबोर्ड जरा असं फिरवलं पाहिजे फिरव का चला नाही नाही आपलं काम नाही ते चला तर आपण पोहोचलोय बऱ्यापैकी पोहोचल्यासारखं वाटतंय वातावरण एकदम थंड आहे मध्ये मध्ये गरम होत आहे तर यांचे फोटो चाळे चालू आहेत चला इकडे वाट आहे चला इथून एक रस्ता आहे इथून एक रस्ता आहे आणि तिकडे मागून एक रस्ता आहे हे बघा आमचा गरिबांचा एमसी स्कॅन इन्फ्लुएन्सर बॉडीगार्ड ओपी आणि ते प्लेअर ओपी माम तुम बता नाही मॅम आपण कशी जिंदगी जी कट 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 टाकून तुला कुठं जायचं इकडून काय इकडून राईट ऑलवेज बी राईट अरे मात्र यार विनीत मात्र करच थोडं असंच ठेव ना तू आडवं हा बघ इथून जायचं आपल्याला आता फक्त अर्धा तासाचा ट्रेक बाकी आहे लगेच पोहोचू आपण अरे एक ग्रुप खाली राहिला आहे एक ग्रुप वर आला आमच्यासोबत या साईडला थोडासा चिखलाचा भाग आहे जिथं पाणी पडतं असतं नेहमी रस्त्यावरनं पाणी खाली जातं तिथं जास्त चिखलाचा भाग आहे
ग्रुप दुसरा अजून पाठीचे आमचा पुढा आलाय ग्रुप दोन जण तिथं बसलेत आले वाटतं आता 10 मिनिटाचा ट्रेक बाकी आहे फक्त या साईडला एक आहे या साईडला एक पहिले हा फिरू नंतर मी या साईडला जाऊ सो ते उडतील ते उडतील लाव 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 बघा बसतो नाही पुढे येऊन थांब डायरेक्ट कांदिवली रस्ता इकडे विनीत अगस्त्या प्राचीन कालीन स्तोप अगस्त्या लगाव किती जड असेल हे बघ याच्यामध्ये गोळा पण आहे जरा गोळा पण आहे अडकलेला कसलं आहे ना फोटो झाली कष्ट बघितलं मी तुला गुफा बघू शकता एकदम विचार करून मानलेला किल्ला आहे एक इथे आणि इथे दोन इथे तर खाली सीडी वगैरे आहे बापरे एकदम पक्क का आणि इथे एकदम थंडगार वातावरण आहे एकदम गार वाटत तुम्हाला दाखवतो दिसापूरचा फेमस झालेली ती सीडिया हे तुम्ही रीलवरती बघितलं असेल इथेच खूप फेमस इथून असं पाणी वगैरे वाहत ते खूप फेमस आणि मागे इथे हनुमानच मिळते चला चला ए तू काय इथं थांबली चला हळू हा कर अरे वा मस्त गार वाटत असेल ना गार एकदम गार मला पण फील करायचं एवढं नाही फील इकडून आलो आम्ही लास्ट स्टॉप तिकडे थांबलेलो असं एक तटबंदी या साईड फिरून फिरून जाऊ शकतो या टेकडीच्या पाठनं आपल्याला त्या साईडला येते हे फिरून या साईडला येतो रोड आले आले अर्धे मेंबर आले आपले फक्त तेवढा स्पॉट आहे ते तो सगळा फेमस झालाय की नाही कोणता तो सीडनचा रील स्टार लोकांचा तो पण आम्ही ऑफ टाइम ला आलो कारण पाऊसच नाही पाऊस नाहीये पावसाची वाट बघत असून पाऊस पडला नाही फक्त ट्रेन मधून थोडासा पाऊस दिसला रिमझिम बस बाकी त्यापुढे काहीच नाही दिसला आम्हाला आणि किती तासात पोहोचलो आपण दोन दीड दोन दीड 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 तास तसा एक तासाचा ट्रेक एक तासाचा ट्रेक आणि एकदम खूपच सोपा आहे अशा रीतीने आम्ही ट्रेक पार पाडलेला आहे विसापूर तर बघण्यासाठी खूप काही काही आहे खूप असं एकदम छान वातावरण एक आहे तर इथे आम्हाला एक चोर रस्ता इथे बघ चोर वाटे चला आपण काय खाल्ली हो वाकून ये वाव खूप छान आहे सीट आहे पूर्ण वाकून येण्यासाठी
ही चोर वाट नक्की जाते कुठं. हाय पुढे रस्ता. किती मस्त आहे तो सीन बघितला कसला भारी होता. हो हा बराबर इथून एक रस्तो पर तो वरती नेतो. हा बघू शकता एकदम स्कल्पचर इथून मशाल पण ठेवतात तेच काहीतरी दर्शवतो आणि इथून आहे ना वॉच ठेवण्यासाठी ही जागा इथून वाले बघ येतो इकडे तो फिरवायसाठी आहे. हा मग इकडे टाकायचा का इकडे टाकायचा. इथून मस्त अँगल भेट असेल यांना वॉर साठी. हा हा एवढा मोठा तो लोडेड आहे का नाही. इथून बुजली गेली ती काळानुसार तो असेल तो नुसता सुकून खूप मोठा आहे खूप मोठा. संपेल अरे वा इथं दगडांनी बघा एक मिनिट तुम्हाला उतरताना उतरताना वातावरण बघ किती मस्त झालंय. बापरे किती सुंदर वातावरण झालंय पावसाचं. तिकडे ऊन पडलंय इकडे मागे ऊन पडलंय इकडे सावली पडले. आवाज काय येणार नाहीये आवाज काय येणार नाही. स्टँडिंग मी चाललेलो आहे अंदर बीच में. सगळ्यांचे तिकीट आहेत आमच्याकडे. हा तिकीट आहे आमच्याकडे मधल्या वाल्याकडे.